नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल पोल खोल या कार्यक्रमात आपलं स्वागत. आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. तुम्ही फायर हेअरकट कधी केलाय का? फायर हेअरकट करत असाल तर आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो पहा आणि मग व्हिडिओ पाहून विचार करा, कारण एका तरुणाला फायर हेअरकट करणं महागात पटलंय. असं काय घडलं त्या ठिकाणी, चला पाहूया. फायर हेअरकट करताय सावधान. फायर हेअरकट करताना तरुण होरपळला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. फायर हेअरकट करण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा आणि सावध व्हा, अशी चूक जीवावरही बेतू शकते. या तरुणाला फायर हेअरकट करायचा होता, त्यामुळे सलून चालकानं त्याच्या केसांना केमिकल लावलं आणि केसांना आग लावली. यानंतर केस कापण्यास सुरुवात केली. आपण भाजू नये म्हणून ग्राहकानंही चेहऱ्याला कपडा गुंडाळलाय, पण सलून चालकानं केस कापायला सुरुवात केली त्यावेळी केसांनी पेट घेतला. ग्राहकाला आधी वाटलं हा फायर हेअरकटचाच एखादा प्रकार असावा, पण केस पेटले, आगीचा चटका लागू लागला त्यावेळी गडबड झाल्याचं लक्षात आलं. यानं केसांना लागलेली आग कपड्यानं विझवण्याचा प्रयत्नही केला, पण तोपर्यंत याच्या केसांनी पेट घेतला. आगीचा भडका उडाल्यानं तरुणाची मान आणि छाती भाजली आहे. हा तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतीये, पण असे प्रकार जीवावर बेतू शकतात. ही घटना नक्की कुठली आहे, या तरुणाचं पुढं काय झालं याची आम्ही पडताळणी केली. व्हायरल व्हिडिओ गुजरातच्या वापीतील आहे. केस कापण्यासाठी डोक्याला केमिकल लावण्यात आलं. केमिकलमुळे तरुणाचा शरीराचा वरचा भाग भाजलाय. जखमी तरुणावर सुरतमध्ये उपचार सुरू आहे. पीडित तरुण आणि केस कापणाऱ्याचा जबाब नोंदवण्यात आलाय. केस कापण्यासाठी डोक्याला केमिकल लावल्यामुळे आगीनं भडका घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे केस कापण्यासाठी असे आघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता बातमी आहे एका व्हायरल व्हिडिओची. एका तरुणाच्या हातावर मधमाशा चिकटल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मधमाशा दिसल्या तरी अंगावर शहारा येतो, पण या तरुणाच्या हाताला हजारो मधमाशा चिकटल्या. विशेष म्हणजे याला मधमाशा चावल्यानं वेतनाही होत नाही, सहज हा मधमाशांना घेऊन फिरतोय. ही व्यक्ती अमेरिकेतील असल्याचं बोललं जात आहे. हा मधमाशा पाळत असल्यानं याला मधमाशा चावत नाहीयेत हा व्हिडिओ व्हायरल होत असून, याची मधमाशांची अनोखी मैत्री चर्चेचा विषय ठरला. छत्रपतींचा विचार म्हणजे